वेलकम बैक फ्रेंड्स, आता स्पॉटलाइट आजच्या स्पेशल रिपोर्टवर. इंद्राक्षी हे मराठी तारकांचं कॅलेंडर नुकतंच लॉन्च झालं. अशोक सराफ आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हे कॅलेंडर लॉन्च करण्यात आलं. मराठीतल्या 13 ग्लॅमरस तारका यामध्ये झळकल्यात. पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट. तारे जमी पर याचाच प्रत्यय आला इंद्राक्षी मराठी तारका कॅलेंडरच्या लॉन्चच्या वेळी. हिंदी सिनेसृष्टीप्रमाणेच मराठी तारकांच्या कॅलेंडरचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडलाय. या कॅलेंडर शूटसाठी 13 उत्कृष्ट मराठी नायकांची निवड करण्यात आली. या कॅलेंडरचं उद्दिष्ट म्हणजे मराठी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्रींच्या सौंदर्याची आणि टॅलेंटची अनोखी ओळख प्रेक्षकांना करून देणं. इंद्राक्षी या कॅलेंडरचं वैशिष्ट्य म्हणजे यात 13 तारकांचा समावेश आहे. सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, विद्या माळवदे, नेहा पेंडसे, माधवी कुलकर्णी, उर्मिला कानेटकर, मानसी कुलकर्णी, सोनाली खरे, शीतल दाभोलकर, शर्मिष्ठा राऊत, प्रियल पाटील, स्मिता शेवाळे आणि भार्गवी चिरमुले या नायिकांनी आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक वेगळाच स्टायलिंग एक्सपेरिमेंट या कॅलेंडरसाठी केलाय. या लुक्समध्ये त्यांच्यावरती आमच्या सगळ्यांवरती एक्सपेरिमेंट केलं गेलं आहे आणि माझ्यावरती पण एक वेगळा एक्सपेरिमेंट केला आहे. आत्तापर्यंत मी अशा लुकमध्ये कुठच्या सिनेमात किंवा कुठल्याही फोटोशूटमध्ये दिसले नव्हते, त्यामुळे एक वेगळा अनुभव होता. एक वेगळ्या स्टाईलचं कॅलेंडर आणण्याचा प्रयत्न केला. आपण म्हटलं तसं कॅलेंडर म्हटलं की मराठीमध्ये काही ठराविक ब्रँड्स आहेत डोक्यामध्ये. कॅलेंडर फक्त तारीख बघण्यासाठी आपण बघितलं जातं, पण आज मी वेगवेगळ्या देशात गेलात तर प्रत्येक वेगवेगळ्या ब्रँड्सचे कॅलेंडर्स असतात. तर त्यांची स्टायलिंग, त्यांची फोटोग्राफी, किंवा आता आपल्याकडे अजून एवढं नाही पण किंगफिशरचं कॅलेंडर, म्हणजे त्यांचं कॅलेंडर गर्ल होणं इज अ प्रेस्टीज इश्यू की मॉडेल कुठली कॅलेंडर गर्ल झाली. तर मला स्वतःला असं वाटतं की ही हळूहळू येणाऱ्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या बदलातला हा एक भाग आहे. आय एम व्हेरी हॅपी की मराठीमध्ये असं काहीतरी कोणीतरी प्रयत्न करतं, कारण इतक्या मला टिपिकल ह्याच्यात बघितलं गेलेलं आहे माझ्या सगळ्या सिरियल्स आणि मी आतापर्यंत केलेले कॅरेक्टर्स. तर ते सोडून एक इंटरनॅशनल लेवलवरचं काहीतरी केलं जातंय, म्हणजे तो लुक आपल्या मराठीत आणला जातोय. मला असं वाटतं हे पहिल्यांदा घडतंय. मराठीतले प्रोड्युसर दीपक राणे यांच्या डोक्यात नाही कल्पना साकारली आहे. कॅलेंडरला कोणता सब्जेक्ट लागत नाही की बाबा ह्याच सब्जेक्टनी कॅलेंडर काढलं तर लोक बघतील किंवा काय वगैरे. तर आम्ही थोडंसं त्याच्या बाहेर आलो, त्या फ्रेमच्या बाहेर येऊन आम्ही असा विचार केला की आपण थोडं ग्लॅमर कॅलेंडर करूया. इंद्राक्षी मराठी तारका हे मराठी अप्सरांचं कॅलेंडर मराठी इंडस्ट्रीसाठी एक आगळा वेगळा अनुभव तर ठरलाच आहे. या एक्सपेरिमेंटमुळे मराठी नायकांच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच बदल होईल आणि प्रेक्षकांचंही मराठी तारकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल यात काहीच शंका नाही.
24 तासांसाठी शिरीन सावेसह इशिता मथुरे प्रधान मुंबई। या एक्सक्लूसिव फोटोशूट नंतर पुन्हा घेऊया एक छोटासा ब्रेक, बट स्टे विथ अस।